शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काय टोणगेराव, अरे प्रल्हादराव, कसा काय वाटला एकंदरीत मराठी थाट? Oh, it's really very nice. अगदी प्रसन्न वाटले. काय वाटलं? प्रसन्न. प्रसन्न. ए नयन, तीनच मला घेतलीस? बायका नंतर बसतील. मी पण. तू स्वतःला पुरुष समजतेस का? का सवाष्ण म्हणून बोलावलंय तुला? स्वयंपाकात मदत केली नाही तर आता जरा वाढायला घ्या. ठीक आहे, मला नाही फरक पडत. वेगळं काम, वेगळा चार्ज. काय राजा भाऊ? समजलं. करा सुरुवात. आणि मी कधी बसायचं? आमच्याही नंतर किचन मध्ये. ए असं काय करतेस नयन? ती दमली असेल ना बिचारी. का तुला काय एवढा पुळका आला तिचा? पुळका वगैरे मी अगदी अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीने व्यवस्था केली. महाराष्ट्रीयन धोतरवाले नाहीत म्हणून, नाहीतर पाच चौरंगच मांडला असता. खोकले वाटत नाही का हो प्रल्हादराव? हसले. येस, व्हेरी राईट. आय एम प्लीज्ड. ए भात वाढायला घे. पाणी घ्या. जीवन करी जीवितून ब्रह्म उदर फरण नो हे जानी जे याज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ. चला सुरू करूया. Carry on. Hey, guy. Ikde. Chashma ikde. Jevan ikde. करायची सुरुवात आता? अरे भूक लागली मला. अरे मोहनला भजी नाही वाटली? भजी नको. आता हिला काय झालं? तिच्या ब्रेन वर परिणाम झाला आहे. थोरला मेंदू डिसलोकेट, म्हणून हा तिचा मावस भाऊ मोहन तिला इथं घेऊन आला आहे फॉर अ चेंज. हा मोहन हिचा मावस भाऊ? आई इचपत हा तो विचार नाही ला. होय की नाही? ताईतले हो ना दादीतले. ऐकू, हे घर आहे का मेंटल हॉस्पिटल? मला वाटतं मी आता थोड्या वेळ चिंध्या फाडायला लागणार. आपण? मी राजा पाटील. अच्छा अच्छा, म्हणजे डॉक्टर टोणगे काल ज्यांच्याकडे. डॉक्टर टोणगेनाच भेटून त्यांना मला एक निरोप सांगायचा होता. आहेत का ते? नाही आहेत, पण आता येतीलच एवढ्यात. मग मी थांबतो त्यांच्यासाठी, कारण त्यांना. मिस्टर इनामदार, आम्ही परत येतो. तुमची ओळख करून देतो. या ओशविनी मुखर्जी कलकत्त्याहून आल्यात, आणि हे मिस्टर अँड मिसेस पाटील. इश, नमस्कार. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. फोटोग्राफ्स पेपर मध्ये. हा तशा त्या फार प्रसिद्ध आहेत. तुम्ही? हॅलो. या. गुड इव्हनिंग. या. हॅलो. अरे राजा भाऊ, तुम्ही तुमच्या कुकला सवय स्वयं फांखेणीला घेऊन इकडे तुम्हालाच भेटायला आलो होतो. नाही पण त्यांना आधी बसू तर द्या. बसू दे ना, काय हरकत. थँक्यू. हॅलो. नमस्ते मिसेस इनामदार. नाही, त्या मिसेस इनामदार नाही आहेत, त्या फार मोठ्या विदुषी आहेत. श्रीमती ओशोविनी मुखर्जी. सतत परदेशात राहणारी भारतीय मुलं भारतातल्या मुलीशी लग्न करतात ना. उदाहरणार्थ आपण त्या विवाहासंदर्भात प्रबंध लिहितात त्या.
त्याचा प्रत्यक्ष केस स्टडी करण्यासाठी म्हणून त्या इथं आल्यात. नो ना लुक, आवर मॅरेज इज अ प्रायव्हेट मॅटर. ती खाजगी बाबी, बाबू, बाबा, बाब, बाबू, खाजगी बाब आहे. नो ऑब्झर्वेशन, नो स्टडी, सेंड हर ऑफ, सेंड हर ऑफ. तिला निरोप द्या. ओ नो, माफ करा टोणगे साहेब, पण तसं करता येणार नाही, कारण या वयात केवळ त्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून त्या इथं आलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे युनिव्हर्सिटीचे व्हाईस चॅन्सलर डॉक्टर ज्वालाप्रसाद बंदोपाध्याय यांनी खास माझ्यासाठी म्हणून पत्र देऊन त्यांना माझ्याकडे पाठवलंय. ज्वालाप्रसाद बंदोपाध्याय तुमच्या ओळखीचे आहेत का ते? ज्वालाप्रसाद बंदोपाध्याय छे हो, पण केवळ नावावरून लक्षात येतो ना तेवढे मोठे विद्वान आहेत म्हणून. शिवाय ओशविनीबाईंचे गुरु आहेत ते, एवढ्या मोठ्या माणसाचा शब्द कसा म्हणायचा. ठीक आहे, तशी तुमची मर्जी, बट आय डोंट लाईक इट. राजा भाऊ, तुम्ही काहीतरी मला सांगत होता. नो प्रॉब्लेम राजा भाऊ, नो प्रॉब्लेम. काही सुद्धा हरकत नाही. माझ्या शुभेच्छा सांगा त्यांना. माय बेस्ट विश. थँक्यू मिस्टर टोणगा, यू आर ग्रेट. कच्च. वा वा वा, इनामदार साहेब, व्हेरी गुड. श्रीखंड म्हणजे माझा अगदी वीक पॉइंट. फर्स्ट क्लास. तुला समजले मी काय बोलते? मला पण नाही समजलं. उत्तम म्हणजे फर्स्ट क्लास. आमच्या तिलोत्तमेनं म्हणजे कन्या रत्नानी स्वतःच्या हाताने केलाय स्वयंपाक. भालो, सुंदर, अति सुंदर. अरेच्चा, यावेळी कोण आलंय? गोविंदा जी, बघ रे जरा कोण आलंय. जी आमचं नाव ज्वालाप्रसाद बंदोपाध्याय. या या या, आलभ्यलाभ. मुखर्जी भाई, तुमचे गुरुजी. आमचे अशोभिनी इथं आली. या काय इथं? अशोभिनी, माय डॉटर. कल्याणेशू. इनामदार कुठे गेला? इनामदार, आमचे अशोभिनी लक्की छलटी, सोन्यासारखी पोरगे, काय गुरुजी चा खावेन तो? नको, भोजन झालं. वा, असं कसं? काहीतरी घेतलंच पाहिजे, निदान श्रीखंड तरी घ्या. चालेल. गोविंदा जरा श्रीखंड आण. श्रीखंड. बंदोपाध्यायजी, आपली ओळख करून देतो. हे डॉक्टर टोणगे. टोणगा, नमस्ते टोणगे. नमस्ते. इनामदार जी, आम्ही तुम्हाला त्रास दिला. छे हो. अहो, या ओशिविनी बाईंमुळे आपल्यासारख्या विद्वानांचे पाय आमच्या घराला लागले. आता आम्हाला चार लोकात जरा अभिमानानं सांगता येईल. अभिमान गुरुजी, आपल्याला कोलकाताला जायचं असेल ना? कोलकात्याला? नाही. छे, म्हणजे आता जायचं नावच काढू नका. निदान एक दिवस तरी आपल्याला मुक्काम केलाच पाहिजे, म्हणजे आपल्या उपस्थितीतच होऊन जाऊ द्या हे शुभमंगल. काय टोणगे साहेब? जशा तुमची मर्जी. भालो, माय डॉटर. Thank you.
राजा भाऊ इनामदारांना पोलिसांमध्ये वाढवून पोलिसांना बोलून घेतलेलं बरं पूर्ण आहे महा अक्कल पाजवू नका मोनाला ओळखणार आपल्या दोघांशिवाय तो एकटा तिकडे ग्रस्त होणार त्याला इथेच राहू दे श्री कृष्ण अर्पणम गुरुजी किती वेळ मुहूर्त जवळ आला गणेश घेऊन या कन्नेच्या मामा साणवा आधी करवलीला घेऊन या करवली फार महत्वाची असते ना नवरदेवास यायला काही कळतच नाही नवरदेवास आण हे काय आलेच तुम्ही तुम्ही मुलीला आणू का थांबा थांबा मुलीला आणू नका का वराचे व्रतबंध संस्कार झालेले नाही मौज संस्कार होणे महत्वाचे प्रथम गुप्त मंत्र देण्यात येऊन नंतर चतुर्भुज करण्यात येईल चल रे अरे टोळग्या काय भानगडे ही आमच्या नयनला पसंद करतो इनामदाराच्या घरी लग्न ठरवतो आणि इथे येऊन चक्का लग्न करतो आधी दिसत होता शामळू पण एक नंबर काजी निघाला काजी अरे काजी तू बडबड नको बघा एवढं काम होऊ द्या मग तुमची काय डिमांड आहे ते सांगा कानाखाली डिमांड काढील काय भानगडे पटकन सांगा लवकर भानगड भिनगड काय नाहीये हा व्यवसाय माझा हा उत्करू सुशिक्षित पण जुनाट विचारांचा तरुण म्हणून मी निरनिराळ्या ठिकाणी नावं नोंदवतो हा भारतातली श्रीमंत धेंड आपापल्या बहिणी आणि मुली उजवायला उतावळी झालेलीच असतात त्यात अमेरिकन डॉक्टर तरुण असं कळल्यानंतर अजिबात चौकशी न करता मला घरी यायचं आमंत्रण देतात तसं मला दिलं मग माझी सहकारी मॅगी म्हणजे मोना म्हणजे अश्विनी उर्फ अशोपिनी हिला वेगवेगळ्या वेशात घरात घुसवायचं काम मी करतो तसं एआयसीच्या ऑफिसमध्ये मी नयनला पाहिलं आणि मॅगीला कुक म्हणून तुमच्या घरात घुसवलं आणि मग तुमच्या घरातल्या सगळ्या चीज वस्तू शिता जुन्या किमती वस्तू अँटिक्स आम्ही लंपास करतो कोट्यवधी रुपयांना परदेशी विकतो आणि स्वित्झर्लंड मध्ये आरामात राहतो थोबाट न उचकटण्याचे 50,000 तुम्हाला मी देतो आणि तुमचा लाटलेला माल तुम्हाला वापस देतो चालेल मायला लोकांच्या बहिणी आणि मुली म्हणजे काय कच्चीवर वाळत घातलेल्या पापड आणि कुड्या वाटल्या तुला एक कावळ्या चला लाख रुपये सौदा थोडा लाख आता आम्हाला काय देऊ नकोस आम्हीच तुला देतो अरे अरे भारतीय संस्कृतीला शोभेला सवागा हा म्हणजे लाटा घाला काय चाललंय गुरुजी संस्कार करतायत तुमचेही अर्थात अरे हराम खोरा कुठे गेले तू बघ पळाला बघ तू काम कर कोणाला तरी फोन घ्यायला पाठव तू